तर मित्रांनो, जगात कुठेही जा पळसाला पाने तीनच असे आपण सहज बोलून जातो किंवा अशी एक लोक म्हण आहे, परंतु पळस हा खूपच दुर्मिळच आहे ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि शहरात तर तो दिसतच नाही, परंतु सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमधून जात असताना या ठिकाणी हा अतिशय सुंदरतेने बहरलेला हा पळस आहे आणि हा दुरून बघितल्यावर अग्निज्वालांनी बहरलेला असा तो दिसत होता आणि म्हणूनच कदाचित याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे जाणकारांनी म्हटलेले असावे। तर मित्रांनो, हा जो वृक्ष आहे हा याच्या सुंदरतेबरोबरच बहुउपयोगी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। पितळ खोरा लेणी व गौताळा आउटरम घाट वन्यजीव अभयारण्य या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आपण पोहोचलो आहोत। या ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयात अधिकृत नोंदणी करून आपल्याला अभयारण्यामध्ये प्रवेश मिळवता येतो। अभयारण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सूचना व नियम असलेले प्रशासकीय फलक दिसतील, अर्थातच हे फलक पर्यटकांसाठीच लावलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील असलेल्या गौताळा अभयारण्यामध्ये। आपण या पायऱ्यांवरून खाली असलेल्या पितळखोरा लेण्यांकडे जाणार आहोत। अजिंठ्या लेण्यांपेक्षा प्राचीन गणल्या गेलेल्या या लेण्यांची आपण माहिती घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपल्या ह्या नवीन मराठी चॅनल इश्रो ब्लॉगला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम बघण्याकरता बेल या बटणाला दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। मित्रांनो, लेण्यांकडे जाण्यासाठी पुरातत्व विभागातर्फे अतिशय सुसज्ज अशा पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। उतरताना आपण सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे, अतिशय सावधगिरीने एक एक पाऊल टाकत उतरायचे आहे। चला, मित्रांनो, आपण दोन्ही लेण्यांच्या मध्यभागी उभे आहोत। येथून लेण्यांचे दोन भाग आपल्याला दिसत आहेत, पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील अशा दोन भागात या लेण्या आहेत। या ठिकाणी आपण लेण्यांच्या अगदी मधोमध असलेल्या धबधब्याजवळ पोहोचलो आहोत। धबधब्यामध्ये पाणी नसल्यामुळे त्याची नैसर्गिक बनावट बघायला मिळत आहे। आपण बघितले की येथे मोठमोठे अणकुचीदार दगड आहेत आणि खोल असे पाण्याचे कुंड देखील आहेत, तसेच खास खळगे देखील आहेत। पावसाळ्यानंतर जेव्हा इथे पाणी येईल तेव्हा मात्र हे दृश्य नसेल। अशावेळी या ठिकाणी अत्यंत सावधगिरीने तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून याचा आनंद आपण घ्यायचा आहे। मित्रांनो, निसर्ग हा आपल्याला नेहमीच ऊर्जा देत असतो। या ठिकाणी आज आमच्या सोबत एक 75 वर्षांचे आजोबा आलेले आहेत। वय हा केवळ आकडा असतो, परंतु आपले मन हे नेहमीच तरुण असते हे त्यांनी आज येथे येऊन सिद्ध केलं आहे। म्हणूनच आपल्याला जर एव्हरग्रीन राहायचं असेल तर आपण वारंवार निसर्गाला भेट दिली पाहिजे। लेण्यांच्या दोन्ही भागांना जोडणारा लोखंडी पूल या ठिकाणी पुरातत्व विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। लेण्यांमध्ये आपण प्रवेश करत आहोत। आपण बघत आहात सुमारे 2000 वर्षांपूर्वी खडक करून बनवलेल्या या लेण्यांची मोडकळीस आलेली अवस्था। बहुतेक ठिकाणी कोरीव कामाला भेगा पडलेल्या आहेत व काही भाग कोसळलेला देखील आहे, म्हणून केव्हाही आपण येथे याल तेव्हा विशेष काळजी घ्यायची आहे। लेणी क्रमांक 3 व 4 मध्ये आपल्याला या प्रकारची रचना दिसेल। डागडोजी अंतर्गत बनवण्यात आलेले चौकोनी स्तंभ या ठिकाणी दिसत आहेत। मुळात या ठिकाणी अष्टकोनी खांब उभारण्यात आले होते। भगवान बुद्धांनी दिलेल्या पहिल्या प्रवचनातील आर्य अष्टांगिक मार्ग याचे प्रतीक म्हणून बहुतेक बौद्ध लेण्यांमध्ये अशा प्रकारचे अष्टकोनी स्तंभ उभारलेले आहेत। या स्तंभांवर जे लेख कोरलेले आहेत त्यात गांधी कुळातील मितदेव आणि पैठणच्या संघकाच्या पुत्राने
या लेण्यांकरिता दान केल्याचा उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक रंगांचा वापर करून येथील स्तंभांवर त्याचप्रमाणे भिंतींवर रंगविण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या अतिशय सुबक प्रतिमा तत्कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना सादर करतात. या प्रतिमांच्या संरक्षणाची गरज नक्कीच भासत आहे. या ठिकाणी आपल्याला प्रदक्षिणा पद देखील पाहावयास मिळतो. लेणी क्रमांक 3 व 4 समोर या ठिकाणी आपण बघत आहात सुरेख असे गजशिल्प उभारण्यात आलेले आहेत. बौद्ध साहित्य व संस्कृतीमध्ये हत्तीला विशेष स्थान देण्यात आलेले आहे, त्यामुळे या लेण्यांमध्ये देखील असे शिल्प बघायला मिळतात. सुबक व रेखीव असे द्वारपालाचे शिल्प देखील या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी नागफणीचं शिल्प आपल्याला दिसत आहे. त्या नागफणीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, ते आपण वरती गेल्यावर बघूया. नागफणीच्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून आपण आता लेणी क्रमांक 4 कडे जात आहोत. लेणी क्रमांक 4 मध्ये गेल्यानंतर आपल्याला विस्तृत असे दालन दिसते. यामध्ये बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी स्वतंत्र असे कक्ष बनवण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रवेशद्वारांवर सुंदर अशा नक्षीदार कामाने या ठिकाणी आपण बघत आहोत. मित्रांनो, खाली आपण ज्या नागफणीचा उल्लेख केला होता त्या नागफणीबद्दल आता विस्तृत माहिती आपण घेऊया. या ठिकाणी जे पात्र आहे त्यावर ऊर्ध्वाकार भुयार कोरलेलं आहे. त्यातून पडणारे पावसाचे पाणी या कोरलेल्या पन्हाळीद्वारे वाहत जाते. अतिशय सुनियोजित पद्धतीने खडकामध्ये ही पन्हाळी तयार करण्यात आलेली आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आपण बघत आहोत. खडकाच्या पोटात कोरीव काम करून पावसाचे पाणी शेवटी या नागफणीपर्यंत आणून सुंदर अशा नैसर्गिक कारंजांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात जेव्हा आपण येथे याल तेव्हा हे जिवंत दृश्य आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. आपण बघत आहात या ठिकाणी जे गजशिल्प आहेत त्यांच्या समोर स्तंभाचे तुटलेले तसेच गजशिल्पाचे तुटलेले अवशेष जमा करून ठेवण्यात आलेले आहेत. पावसाळ्यात जेव्हा डोंगर हिरवळीने व धबधब्याने नटलेला असतो तेव्हा या ठिकाणी नक्कीच विहंगम दृश्य बघायला मिळते. परंतु निसर्ग हा त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये सुंदरच असतो याची प्रचिती या ठिकाणी येत आहे. मित्रांनो, आपण बघत आहात इथे आपल्याला बैलजोडी आणि अश्वजोडी यांचे शिल्प दिसत आहे. आपल्या राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावर देखील हे प्राणी दिसून येतात. आता आपण लेणी क्रमांक 5 आहोत. भिक्खूंच्या राहण्याची जागा येथे दिसत आहे. स्वतंत्र असे कक्ष असल्याचे दिसत आहे. परंतु आपण बघत आहात सद्यस्थितीमध्ये त्यावेळी कोरलेल्या ज्या भिंती असतील त्यांची पडझड झाल्याचे दिसून येत आहे. लेणी क्रमांक 6 देखील आपण भिक्खूंच्या राहण्याची जागा या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी कदाचित खांब असतील. लेणी क्रमांक 7 जाताना आपल्या उजव्या हाताला या ठिकाणी असलेल्या अवशेषांवरून कदाचित या ठिकाणी खांब असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, लेणीच्या आतमध्ये आपण बघत आहात लेणीची काय अवस्था झालेली आहे. तुटलेले भाग सांगत आहेत. या लेण्या जणू शेवटचा घटका मोजत आहेत. या लेण्यांचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, त्यामुळे आपण येथे भेट देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे आणि या लेण्यांच्या संवर्धनासाठी आपलं योगदान द्यायचं आहे.
मित्रांनो, आज सर्वत्र असलेल्या पाणी टंचाईच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये पाणी साठवणुकीसाठी करण्यात आलेली व्यवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेल्या काही पर्यटकांचं मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यापैकी नंदिनी ह्या आपलं मनोगत व्यक्त करतील. पितळखोरा लेणी ही अजिंठा व वेरूळ पेक्षाही प्राचीन असून अतिशय सुंदर अशी आहे, परंतु दुर्लक्ष झालेली, कारण बहुतेक लोकांना या लेणीबद्दल काही फारशी माहिती नाहीये. माझ्या मते ही लेणी आपल्या महाराष्ट्रातील एक हिडन जेम आहे. या हिडन जेमचे जतन करण्यासाठी व येथील ऐतिहासिक शिल्प व चित्रे जपण्यासाठी शासनाने व पुरातन विभागाने काही महत्त्वाचे पाऊल उचलले पाहिजे. याच्याकडे काही महत्त्वाचे लक्ष देऊन याचे संरक्षण केले पाहिजे. माझा सर्वांना एक सल्ला आहे की तुम्ही नक्कीच या ऐतिहासिक लेणीवर भेट द्या, तुम्हाला नक्कीच ही खूप आवडेल. तर मित्रांनो, आपण येथील पर्यटक रोहित जे जिम ट्रेनर आहेत व नंदिनी या झुंबा इन्स्ट्रक्टर आहेत, तर यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी नंदिनी यांनी या लेण्यांना हिडन जेम म्हणजेच दडलेले रत्न अशी समर्पक उपमा दिलेली आहे. दडलेले असल्यामुळेच हे रत्न कदाचित पर्यटकांच्या नजरेत उशीरा आले असावे, त्यामुळे याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या लेण्यांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. आपण आता लेणी क्रमांक 9 व 10 आवारात आहोत. या ठिकाणी छतावर कोरलेले सुंदर असे चौकोनी नक्षीकाम आपण बघत आहात. तत्कालीन कलेचा आणखी एक नमुना येथे उपलब्ध आहे. या चौकोनी रचनेवरून या ठिकाणी कदाचित खूप मोठा पोर्च किंवा वरांडा असल्याचे दिसून येत आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये अज्ञात राहिल्याने सर्व स्तंभ व छत कोसळून येथे फक्त वरांडा असल्याचे चिन्हच उपलब्ध राहिलेले आहे. मित्रांनो, लेण्यांमध्ये आल्यावर तिथले सौंदर्य बघून आपल्याला आनंद तर मिळतोच, पण खऱ्या अर्थाने मनाला शांतीचा अनुभव येण्यासाठी काही वेळ आपण ध्यान जर केले तर खऱ्या अर्थाने लेण्यांचा आपल्याला वेगळाच आनंद घेता येईल. मित्रांनो, आपण पितळखोरा लेण्यांची माहिती घेत आहोत, उर्वरित लेण्यांकडे आपण जाणार आहोत. उर्वरित लेण्यांकडे जाताना या ठिकाणी आपण बघत आहात पुरातत्व विभागातर्फे लावण्यात आलेला माहिती फलक दिसत आहे. या फलकावर लेण्यांच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. या लेण्यांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण अनेक संदर्भांचा अभ्यास करू शकता. तर चला आपण आता या लेण्यांचा उर्वरित भाग बघूया. या लेण्यांच्या उर्वरित भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला स्तूप व चैत्यगृह बघायला मिळतात. तर मित्रांनो, आपण या लेण्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत. समोर दिसत असलेल्या लेणी क्रमांक 9 व 10 अगदी समोरील लेणीमध्ये आपण आहोत. तर आपण या ठिकाणी हे जे शिल्प बघत आहात, ही जी रचना बघत आहात, अशा प्रकारची रचना बहुतेक लेण्यांमध्ये बघायला मिळते. तर नेमके काय आहे याची आपण माहिती घेऊया. या प्रकारच्या शिल्पाला स्तूप असे म्हणतात. याचा पायाकडचा जो भाग आहे त्या भागाला भूलोक असे म्हणतात. त्यानंतर
हा जो अर्धवर्तुळाकार भाग आहे या भागाला अंड असे म्हणतात आणि याला आकाशाचं प्रतीक म्हणून संबोधलं जातं आणि या अर्धगोलाकार भागावर एक नक्षीदार गोलाकार पट्टी असते त्या पट्टीला हर्मिका असं म्हणतात आणि या अर्धगोलाकार भागाच्या वरती जो उभा स्तंभ आहे त्याला यष्टी असे म्हणतात आणि शेवटी यष्टीच्या वर छत्रीच्या आकाराचे जे शिल्प आहे त्याला छत्रावली असे म्हटले जाते। तर ही घेतली आपण या शिल्पाबद्दल माहिती। तर मित्रांनो, प्राचीन काळामध्ये देह दहन करण्याची प्रथा होती आणि दहन केल्यानंतर देहाच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थींवरती मातीचा ढिगारा रचला जात असे आणि कालांतराने त्यावर दगडी बांधकाम करण्यात येऊ लागले। तर त्या दगडी बांधकामाला त्या ठिकाणी स्तूप किंवा चैत्य असे म्हणतात। तर या ठिकाणी आपण बघत आहात की ही जी रचना आहे, तर ह्या ज्या बौद्ध लेण्या आहे या लेण्यांमध्ये त्यावेळेस भिक्खूंचा निवास असे आणि भिक्खूंमध्ये उच्च मानसिक अवस्था मिळवलेले जे आचार्य असत किंवा त्यांना आपण अरंत म्हणूया की त्या अरंतांच्या ज्या अस्थी असत त्या अस्थी या स्तूपामध्ये ठेवल्या जात। त्यामुळे मित्रांनो, हे जे स्तूप आहे ते अतिशय पवित्र म्हणून या ठिकाणी मानले जातात। म्हणून जेव्हाही आपण या लेण्यांच्या भेटीसाठी येणार आहात त्यावेळेस आपण एक काळजी विशेष घ्यायची आहे की या लेण्यांचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य जपण्याची आपण काळजी घ्यायची आहे। त्यासोबतच या ठिकाणी हा जो सुंदर निसर्ग आहे त्या निसर्गाची देखील आपण काळजी घ्यायची आहे। या निसर्गामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचं जे वन्यजीवन आहे त्या वन्य प्राण्यांना आपल्याकडून कुठली इजा होता कामा नये किंवा या निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण आपल्यासोबत ज्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल वगैरे आणणार आहात किंवा ज्या जो कचरा वगैरे आपल्यासोबत येईल तो कचरा आपण स्वतःसोबत न्यायचा आहे आणि इथे उपलब्ध असलेल्या कचरा कुंडीमध्ये तो टाकायचा आहे। तर ही काळजी आपण विशेष घ्यायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या पितळखोरा लेण्यांची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाकडे निघणार आहोत। त्यानंतर सोनोने साहेब जाधव काकांचा देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सत्कार करतील। मित्रांनो, अतिशय तरुणांना देखील लाजवेल अशी ऊर्जा या ठिकाणी त्यांच्यामध्ये आहे। तर आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेणे टाकतो। पर्यटक जर समजा आले आपल्या या ठिकाणी अभयारण्यामध्ये पितळखोरा, तर त्यांनी आपला जेवणाचे आणले किंवा काही कचरा आणला, आपले प्लास्टिक आणली की आपल्या आपल्या यांना कचरा कुंडीत टाकावे, काळजी करून वन्य प्राण्याला त्रास होणार नाही, किंवा ते आपण कॅरी बॅगमध्ये घालून पुरा कचरा आणि बाहेर घेऊन जाणे, कारण आपल्याला वन्य प्राण्याला त्रास होणार नाही आणि आपल्याला पण त्रास होणार नाही। स्वच्छतेचं खाली गेल्यानंतर बी कुंडाकडे जाऊन आपली जीवाची काळजी करा, वन्य प्राण्याला त्रास बी होणार असे बी दांगडा करू नका, आलू नका। पाच सहा बिस्ते आणि पुन्हा हरणं, लांडगे, कोले बरेच प्राणी भरपूर आहे आणि ते पाच सहाच्या नंतरच बाहेर निघतात। पण त्या खाली अचानक आला तर त्याला बी त्रास होणे, गाडी आपण आणतो चिकून तर वीस एकदम सावकाश आणणे, कारण वन्य प्राणी सहज पळून रोडून त्रास करतो, त्याला पण धडक बसते, इजा होते, तिची पण आपण काळजी घेतली पाहिजे, सुरक्षित गाडी चालवली। तर धन्यवाद। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता बघितलं की या ठिकाणी काकांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। तर आपण ज्यावेळेस या कवताळा वन्य अभयारण्य
या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणार आहात त्यावेळेस या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. छोटीशी ट्रीप काढली होती, त्या ट्रीपमध्ये दिवसभर सागरभाऊ साळवे आमच्या सोबत होते. त्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा एक माहितीसाठी भरपूर योगदान दिलं आहे. त्यांचा सत्कार आमचे अनिल भाऊ आयरे करतील आणि फकीरभाऊ सोनाने पण त्यांचा सत्कार करतील. असं धन्यवाद.